आजवर आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांची परीक्षा पाहिली असेल, यातच प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक देखील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही दरवर्षी पार पडत असते आणि या परीक्षेसाठी विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करतात आणि त्यात प्रथम क्रमांक देखील पटकवतात. मात्र विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी आता शिक्षकांची परीक्षा घ्यायचे ठरवले आहे. शाळेत शिकवणाऱ्या गुरुजींची आता परीक्षा पार पडणार आहे. शिक्षक प्रेरणा परीक्षा असे या परीक्षेचे नाव संबोधन करण्यात आले आहे. सदरील परीक्षा ही जुलै महिन्यात पार पडणार आहे. मात्र काही शिक्षकांनी या परीक्षेची तयारीला लागले आहेत, तर काही शिक्षक संघटनांनी या होणाऱ्या गुरुजीच्या परीक्षेला विरोध केलाय. याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी पारित केले आहेत. नेमकी कशी पार पडणार आहे ही परीक्षा आणि का केला जातोय शिक्षक संघटनेकडून या परीक्षेला विरोध, पाहुयात आमच्या या खास रिपोर्ट मधून. शिक्षकांची परीक्षा मराठवाडा विभागात माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये विशेष करून शिक्षकांना स्वतःची गुणवत्ता तपासण्याची संधी देण्यात येत आहे. स्वतःची कमकुवत बाजू कोणती त्याच्यावर तयारी करण्याची त्यांना संधी मिळावी आणि स्वतःची बलस्थानं कोणती आहेत ते देखील त्यांना कळावं हा त्यामागचा उद्देश आहे. परीक्षेचा सिलेबस जो आहे तो 1 ते 10वीचा नियमित अभ्यासक्रम आहे. बाकी जनरल नॉलेजचे थोडेफार प्रश्न असतील. परीक्षा फारशी कठीण नाही आहे आणि या परीक्षेच्याबद्दल कुठलीही प्रशासकीय कारवाई करण्यात येणार नाही आहे. मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र काढून तसं डिक्लेअर केलेलं आहे की कोणत्याही शिक्षकावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही. मराठवाडा विभागामध्ये शिक्षक प्रेरणा परीक्षा जी घेतली जात आहे, या परीक्षेस बसण्यास आमच्या संघटनेचा नकार आहे. आम्ही याचा जाहीर बहिष्कार करणार आहोत. कारण शिक्षक प्रेरणा परीक्षे घेण्यापाठीमागचा हेतू स्वयंस्पष्ट असा नसून यामधून शिक्षकांमध्ये नकारात्मक भावना वाढीस लागण्याचा शक्यता आहे. प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने बीड जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद साधल्यानंतर या निर्णयाप्रत संघटना पोहोचलेली आहे की शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यास आमचा नकार आहे आणि माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी सदरील परीक्षा रद्द करावी अशी संघटनेच्या वतीनं मागणी करण्यात आली. शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम करणारे शिक्षक हा एकमेव घटक नसून शाळेच्या भौतिक सुविधा, पालक, समाज, विद्यार्थ्याची प्रगती, शैक्षणिक तंत्रज्ञान इत्यादी घटक देखील महत्त्वाचे आहेत. या सगळ्या घटकांमध्ये प्रचंड अशा उणिवा असताना, कमतरता असताना त्याच्यावर फोकस करण्याच्या ऐवजी शिक्षकाची गुणवत्ता तपासणे सगळ्या शिक्षकांना गैर वाटतं. न्यूज 18 लोकलसाठी बीडून रोहित देशपांडे.